नमस्कार, आपण पाहत आहात आपला आवाज, मी पौर्णिमा। पाहूया पिंपरी चिंचवड विभागातल्या काही ठळक घडामोडी। चिंचवडच्या विद्यानगरमध्ये भांडण चालू असताना जो तरुण सोडवण्यासाठी गेला त्यालाच ठार मारण्याची धक्कादायक घटना रात्री 12:15 सुमारास हनुमान मंदिर समोर घडली आहे। तर पोलिसांना दोघांना पकडण्यात यश आले। तर वडापाव घेऊन जाणाऱ्या महिलेचे 2.5 लाखाचे दागिने हिसकावून लंपास केल्याची धक्कादायक बातमी तपोवन मंदिरासमोरील परिसरात काल घडली आहे। काल सायंकाळी 6:30 ही घटना घडली आहे। तर पिंपरी चिंचवडमध्ये 750 नव्या करोना रुग्णांची वाढ झाली आहे। आजपर्यंत 41,648 रुग्णांची नोंद केली आहे। पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर आणि पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी नियोजन शून्य कारभार सुरू केलाय। एकीकडे गणेश मंडळांना परवानगी देण्यात आली आहे, तर दुसरीकडे गणेश विसर्जनाची कुठल्याही प्रकारची सोय न करता गणेश भक्तांच्या भावनांशी खेळ लावलाय असा आरोप मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केले। पूर्ण वीज बिल भरण्यास असमर्थ असणाऱ्या ग्राहकांना 3 सुलभ हप्त्यात बिल भरण्याची सवलत तसेच 1 रकमी बिल भरल्यास 2% सूट दिली जाईल अशी माहिती महावितरणाकडून देण्यात आली। मात्र वीज बिलात कपात करण्याच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत, लवकरच आंदोलन करणार असल्याची किवळे येथील युवा शिवसैनिक राजेंद्र तरस यांनी माहिती दिली। चिखली मोशी रस्त्यावर मेडिकल वेस्ट टाकणाऱ्या सिद्धिविनायक हॉस्पिटलवर 25,000 रुपये दंडाची कारवाई क क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य विभागाच्या पथकाने काल केली आहे। तर पिंपरी चिंचवडच्या घडामोडीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडीसाठी पाहत रहा आपला आवाज, हाक तुमची, साथ आमची। धन्यवाद।